पावसाची अनिश्चितता, वाढते तापमान व विहिरी बोरवेल्सद्वारे केल्या जात असलेल्या पाण्याच्या उपसाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. आज पाण्याची बचत न केल्यास पुढील काळात कठीण होणार आहे. मुबलक पाणी हवे असल्यास पावसाचे पाणी वाचविणे हा एकमेव उपाय आहे. याकरिता भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग घरीच लावून पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जीवन वाचवाचे संदेश दिले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तोशल बुर्डे विनोबा नगर यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाऊस पडू न देता त्यांच्या संकलनाने साठवण करत पावसाचे पाणी पृष्ठभागासारख्या छतावरून गोळा करत असून टाकी, खोल, खड्डा किंवा विहिरीत जलचर किंवा पाझर असलेल्या जलाशयाकडे पुनर्निर्देशित केले आहे, जेणेकरून हे खाली पडेल आणि भूजल पुनर्संचित करते. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक शाश्वत पद्धत आहे, ज्यामध्ये पावसाचे पाणी गोळा करणे, साठवणे आणि विविध कारणांसाठी वापरणे समाविष्ट आहे. सिंचन, धुणे आणि पिणे यांसारख्या विविध उपयोगांसाठी पावसाचे पाणी गोळा करण्याच्या आणि साठविण्याच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक चांगला मार्ग आहे. योग्य नियोजन व उभारी केल्यास रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम पाणी टंचाई व दुष्काळ प्रभावी व मौल्यवान उपाय ठरू शकते. अशाच पद्धतीने तुमसर येथील तोशर बुर्डे यांनी मागील 5 वर्षात घरीच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लावले असून पहिल्या वर्षी याचा फायदा झाला नाही, मात्र सलग दुसऱ्या वर्षी याचा फायदा झाला आणि त्यांनी भर उन्हाळ्यात दुष्काळावर मात केली. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जीवन वाचवा संदेश देत इतर नागरिकांनीही याचा अवलंब करावा असे आवाहन सुद्धा केले असून रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम उपयोग केल्यास दुष्काळावर मात करू शकतो हे मात्र निश्चित आहे. बनराव बुर्डे आहे, मी तुमसर येथे राहतो. गेल्या 10 वर्षापासून मी रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जनजागृती करतोय. पाणी फाउंडेशन सोबत सुद्धा जोडलं आहे आणि तुमसरच्या नगर परिषदेसोबत आमचं एक GCI तुमसरचं टायप आहे. मी सर्वात पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग 2-3 प्रकारे करता येते. एक तुमची जुनी बोर असेल त्या बोरच्या पाईपमध्ये सुद्धा आपल्याला छतावरचं पाणी नेऊन टाकता येतं फिल्टर करून. त्यानंतर जर तुमची विहीर असेल तर विहिरीमध्ये सुद्धा आपल्याला करता येतं. त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या, सिम्पल ते बघा, पाईप दिसत आहेत त्या PVC पाईप थ्रू म्हणजे आपल्या छतावरचं पाणी एका बाजूला गोळा करून ते PVC पाईप थ्रू आपण एका शोष खड्ड्यात आणलाय. तुम्हाला दिसू शकतं ह्या शोष खड्ड्यातील इथून येणारा पाईप आहे आणि हा जो शोष खड्डा आहे हा 5x5 एक शोष खड्डा आपण बनवला. त्यात सर्वात खालच्या लेअरला आपण मोठे दगड टाकले, त्याच्यानंतर मग 60 mm दगड टाकले आणि त्यानंतर मग मी मग आपण कोळसा जर आपल्याला देता येईल तर 1 फूट कोळसाची लेअर देता येईल. त्यानंतर मग छोटी गिट्टी आणि मग चुरी जी आपण म्हणतो ती बारीक गिट्टी आणि त्यावर 1 फूट रेतीची लेअर. तर वरती जे छताचं पाणी येतं ते वरच्या म्हणजे रेतीच्या लेवलवर येतं आणि फिल्टर होऊन ते खालीपर्यंत जातं. आता खाली जे आहे जिथं आपण मोठे दगड टाकले होते तिथून आपण काय केलं की एक जर विहिरीत तुम्हाला डायरेक्ट टाकायचं असेल 2 पाईप तुम्ही तिथून विहिरीत टाकू शकता, किंवा जर एखादा टाका तुम्हाला टँक बनवायची असेल ज्याच्यात फिल्टर पाणी जाईल तर ते टँक आपण इथं बनवलेले मी तुम्हाला दाखवेन नंतर. तर त्या टँकमध्ये आपण त्या खालून 2 पाईप टाकलेत, त्या पाईपला आपण जाळी लावली आहे म्हणजे जेणेकरून गाळ वगैरे काही जाणार नाही, रेती तिथं जाणार नाही. आणि त्या टँकमध्ये पाणी जमा झाल्यावर त्याच्यामधून एक आपण एक पाईप डायरेक्ट विहिरीत टाकला आहे म्हणजे विहिरीत ते पाणी फिल्टर झालेलं जाईल आणि जे छतावरचं पाणी आहे ते इथं झिरपेल. ॲक्च्युली हे जे शोषखड्डा बनवला आहे याला कुठेही आपण भिंत बनवलेली नाही आहे, त्यामुळे जे छतावरचं पाणी येईल ते चारही बाजूला जाईल आणि तुमच्या पाण्याची लेवल वाढेल. आम्हाला मे जून महिन्यामध्ये नेहमी पाणी टंचाई व्हायची, आमच्या वॉर्डामध्ये नेहमी आम्हाला टँकर बोलवा लागायचा. पण आता गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे आम्ही इथं टँक बोलवावे लागत नाही. तुमसरमध्ये मी 8-10 ठिकाणी केलं आहे. डॉक्टर अजय मल्लेवार यांच्या अजय अग्रवाल यांच्या दवाखान्यात, त्यांच्या नर्सिंग होममध्ये, त्यांच्या फार्म हाऊसवर, पंकज कारेमोरे, डॉक्टर पंकज कारेमोरे, डॉक्टर मिसूरकर यांच्याकडे केलं आहे. भंडाऱ्याला डॉक्टर निर्वाण, डॉक्टर थोटे, डॉक्टर मेहता यांच्याकडे आपण केलं आहे हा प्रोजेक्ट. आणि भरपूर ठिकाणी डॉक्टर कारंजकरकडे आता हा प्रोजेक्ट चालू आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ही काळाची गरज आहे, प्रत्येकाला हे केलं पाहिजे. आणि नगर परिषदेच्या CO साहेब सिद्धार्थ मिश्राम यांच्यासोबत आमचं बोलणं झालं, त्यांनी सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग जो कोणी आपल्या घरी करेल त्याला मालमत्ता करातून 1% सूट देऊ अशी असं आवाहन केलं आहे. त्यामुळं सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं आणि संपर्क साधावा ज्यालाही, आणि आम्ही फ्रीमध्ये याचा ॲडवाईस देऊ. धन्यवाद.
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।